स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये स्वागत. मी अमोल भांबरे. पाठीमागच्या काही कालावधीपासून ज्ञानदीप अकॅडमीमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी कायदा विषयाचं अध्यापनाचं काम करतो. ज्ञानदीप अकॅडमी आपल्यासाठी आगामी कालावधीमध्ये होणारी जी काही PSI मुख्य परीक्षा आहे, तर त्या मुख्य परीक्षेच्या दृष्टीने कायदा या विषयाची एक बॅच आपण लॉन्च करत आहोत. या बॅचची सुरुवात 1 ऑक्टोबरपासून आपल्याकडे होत आहे. ही बॅच घेत असताना आपण या बॅचमध्ये PSI मुख्य परीक्षा आणि या मुख्य परीक्षेमध्ये जे काही 11 कायदे अंतर्भूत केलेले आहेत, समाविष्ट केलेले आहेत, तर हे सर्व कायदे या बॅचमधून आपण तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहे. ही बॅच घेत असताना कायदा या घटकावरती आपला प्रामुख्याने भर आहे आणि कायदे शिकवत असताना अतिशय सोप्या पद्धतीने त्याच्यामध्ये उदाहरणांचा संदर्भ देऊन, त्याचबरोबर इतर कायद्यांशी त्या वेगवेगळ्या कायद्यांमधल्या तरतुदी कशा पद्धतीने इंटरलिंक असतात, तर या सगळ्या बाबी आपण त्याच्यामध्ये विचारात घेतलेल्या आहेत. इवन आपण ही बॅच घेत असताना पाठीमागच्या वर्षी किंवा प्रिव्हियस इयरच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या कायद्यांवरती आयोगाने जे काही प्रश्न विचारलेले आहेत, तर त्या सर्व प्रश्नांचं सविस्तर असं विश्लेषण सुद्धा आपण या बॅचमध्ये दिलेलं आहे. मी तुम्हाला नव्याने काही सांगण्याची आवश्यकता नाही की PSI मुख्य परीक्षा आणि या मुख्य परीक्षेमध्ये ही जी काही परीक्षा होते तर एकूण 400 गुणांसाठी होते. आणि मग या 400 गुणांमध्ये कायदे या विषयाचं महत्व जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे 120 गुणांसाठी कायदे हा विषय त्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे तुम्हाला जर मुख्य परीक्षा उत्तीर्ण व्हायचं असेल तर तुम्हाला कायदा या घटकावरती विशेष असा काही करावा लागणार आहे, अभ्यासामध्ये तुम्हाला भर द्यावा लागणार आहे. मग कायद्याचा अभ्यास करत असताना प्रमुख अडचण काय असते की कायदा हा लवकर त्याची भाषा क्लिष्ट असल्यामुळे, अवघड असल्यामुळे तो आपल्याला लवकर समजत नाही. त्यामुळे या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात, परंतु ते जास्तीत जास्त मार्क्स विद्यार्थ्यांना मिळत नाही कारण की त्यांना त्याच्यातली भाषा समजत नाही. मग आपण या बॅचमध्ये काय केलेलं आहे की परीक्षाभिमुख मांडणी करत असताना आयोग ज्या ज्या मुद्द्यांवरती प्रामुख्याने भर दिलेला आहे आयोगांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये किंवा आयोगाच्या एक्झाम पॅटर्नमध्ये, तर त्या अनुषंगाने आपण या कायद्याची भाषा अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्या समोर मांडलेली आहे, जेणेकरून तुम्हाला या बॅचेसमध्ये जात असताना असं वाटेल की तुम्ही एक प्रकारे कायदेतज्ञच झालेला आहात. म्हणजे एवढा सोप्या आणि सरळ भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न मी या बॅचमध्ये केलेला आहे. मग ही बॅच जात असताना आपण जवळपास 120 मार्कांची तयारी या बॅचमध्ये करून घेणार आहे. आणि ही 120 मार्कांची तयारी करून घेत असताना आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे इनोव्हेटिव्ह आयडिया आपण त्याच्यामध्ये विचारात घेतलेल्या आहेत. काही कायद्यांमध्ये व्याख्या दिलेल्या आहेत, तर त्या व्याख्या कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्यात, तर त्याच्या काही ट्रिक्स आपण दिलेल्या आहेत. त्याचबरोबर IPC ची कलमं आहेत, तर ती IPC ची कलमं कशा पद्धतीने लक्षात ठेवायला पाहिजे याच्याबद्दल सुद्धा आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने, ती एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीने तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता याबद्दलची माहिती मी त्यामध्ये दिलेली आहे. यासोबत आपण पुढे ज्यावेळेला जातो तर यामध्ये आपण 11 जे काही कायदे आहेत तर ते संपूर्णपणे या 11 कायद्यामध्ये असलेल्या तरतुदी या बॅचमध्ये पूर्ण केलेल्या आहेत. किंबहुना मी या प्रत्येक सेशनमध्ये ज्यावेळेला आपला कायद्याचं एक कायदा कम्प्लीट होतो तर त्यानंतरनं कोणकोणत्या मुद्द्यावरती प्रश्न येऊ शकतात, कुठे कुठे आपण भर दिला पाहिजे यावरती सुद्धा एक शेवटचे 5 ते 10 मिनिट प्रत्येक लेक्चरमध्ये कायद्याच्या शेवटी मी त्याचं एक रिव्हिजन स्वरूपामध्ये सुद्धा त्याचा ओव्हरव्ह्यू तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ही बॅच, या बॅचची वैशिष्ट्य काय, तुम्हाला प्रश्न असेल की ही बॅच तुम्हाला किती दिवस पाहायला मिळू शकते, या बॅचचा ऍक्सेस कधीपर्यंत असेल, या बॅचची फी कधीपर्यंत असेल, तर या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं तुम्हाला देतोच. तुम्ही जर बघितलं तर या बॅचचा कालावधी हा आपला 6 महिन्यांचा कालावधी असेल. म्हणजे 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये म्हणजे काय, तर तुम्हाला या बॅचचा ऍक्सेस 6 महिने असेल. म्हणजे तुम्ही आज बॅच जॉईन केली तर बॅच जॉईन केल्यापासून पुढे 6 महिन्यामध्ये तुम्ही त्या बॅचमधले जे काही लेक्चर्स आहेत तर ते केव्हाही पाहू शकता. मग एक लेक्चर केव्हा बघता येईल तुम्हाला, किती वेळेला बघता येईल,
तर एक लेक्चर हे तुम्हाला चार वेळेला पाहता येईल. म्हणजे एका लेक्चरसाठी व्ह्यूज आपण काय ठेवलेले आहेत, लिमिटेड ठेवलेले आहेत. म्हणजे एक लेक्चर तुम्ही चार वेळेला पाहू शकता. क्लिअर आहे? ऍक्सेस कळालाय किती महिने आहे? 6 महिने ऍक्सेस आपण दिलेला आहे. त्याच्यानंतर ना पुढे या बॅचमध्ये आपण जे काही व्हिडिओज तुम्हाला उपलब्ध करून देतोय, तर त्यापैकी बरेचसे व्हिडिओ लेक्चर्स ऑलरेडी आपण त्या बॅचच्या मध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. हे सर्व व्हिडिओ लेक्चर जे असतील तर ते तुम्हाला पुढच्या साधारणपणे 40 दिवसांमध्ये तुम्हाला सर्व लेक्चर्स आपल्या ॲपवरती अपलोड होताना आपल्याला बघायला मिळतील. आपण एकदम ते का अपलोड केलेले नाही, कारण की तुमचा गोंधळ उडवू शकतो. गोंधळ जर उडाला तर मग तुम्हाला परत काय होऊ शकतो, तो विषय समजायला अडचण येऊ शकते. म्हणून आपण सुरुवात ज्या वेळेला या बॅचची करतो, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती ज्या वेळेला तुम्हाला उपलब्ध करून देतो, तर त्यावेळेला आपण सोप्या घटकापासून आपण त्याची सुरुवात करतो आणि सोप्या घटकापासून अवघड घटकांकडे तुम्हाला या बॅचच्या एंडपर्यंत आपण तुम्हाला घेऊन जातो. त्यामुळे तुम्हाला काही लेक्चर्स आत्ता तात्काळ तुम्हाला बघण्यासाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर दररोज त्याच्यावरती व्हिडिओज जे असतील आपले, तर ते अपलोड केले जातील. तुम्ही नवीन नवीन व्हिडिओज आले की तुम्ही ते पण तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता. म्हणजे तुमच्या लेक्चर सिरीज मध्ये कुठल्याही प्रकारचा खंड तुम्हाला याच्यामध्ये पडणार नाही. ऍट द एंड ऑफ द बॅच आपण याच्यामध्ये 3 मॉक टेस्ट ठेवलेल्या आहेत, कॉम्प्रेहेन्सिव्ह मॉक टेस्ट. आणि याच्यामध्ये 100 प्रश्नांची काय असेल, एक टेस्ट असेल जी पूर्णपणे कायदा या घटकावरती मी तयार केलेली आहे. आणि ही टेस्ट तुम्ही लक्षात राहू द्या, एक प्रकारे आयोगाचा जो काही पॅटर्न आहे, तर तो पॅटर्न आपण विचारात घेऊन तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे पहिली गोष्ट मी याच्यामध्ये सांगितली की या बॅचचा कालावधी ऍक्सेस किती दिवसांचा आहे, तर 6 महिन्यांचा ऍक्सेस तुम्हाला असेल. दुसरा मुद्दा मी सांगितला की एक लेक्चर किती वेळेला बघता येईल, तर तुम्हाला एक लेक्चर 4 वेळेला बघता येईल. त्याच्यानंतर ना तिसरा मुद्दा, या बॅचची फी किती असेल. तर बघा, या बॅचची फी अतिशय माफक आपण ठेवलेली आहे. बॅचची फी किती आहे, तर 2100 रुपये ही या बॅचची फी आहे. परंतु 2100 रुपयांमध्ये सुद्धा आपण जे पहिले 100 विद्यार्थी या बॅचला एनरोल करतील, म्हणजेच ऍडमिशन घेतील, अशा विद्यार्थ्यांना आपण या बॅचमध्ये डिस्काउंट दिलेला आहे. आणि आफ्टर डिस्काउंट आपण या बॅचची फी ही 1799 रुपये ठेवलेली आहे. सो आपण लगेचच्या लगेच आपल्याला ज्या वेळेला या बॅच बद्दलची माहिती मिळते आणि आपण मुख्य परीक्षेची तयारी करत असाल, त्याचबरोबर आगामी कालावधीमध्ये होणाऱ्या ज्या काही PSI च्या मुख्य परीक्षा असतील, या दृष्टीने सुद्धा अभ्यासाची तयारी सुरू असेल, तर आपण आजच या बॅचला आपला प्रवेश निश्चित करा, आजच आपला प्रवेश त्या ठिकाणी नोंदवा. याचबरोबर आपल्याला या बॅच बद्दल आणखीन कोणतीही माहिती आवश्यक असेल, तर आपण ज्ञानदीप अकॅडमीचा जो काही माझ्या व्हिडिओच्या खाली जी काही स्क्रिप्ट सुरू आहे, त्यामध्ये जो काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तर त्या ठिकाणावरून अधिकची माहिती तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. तर चला मग भेटूयात आपल्या ऑनलाईन लेक्चर सिरीजच्या बॅचमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.